बोंजर सोसायटीतील सांडपाणी रस्त्यावर, दुर्गंधीमुळे पादचारी वाहनचालक हैराण, खोपरी नगरपालिकेच्या विरोधात प्रचंड संताप. टाके गावाजवळील बोंजर सोसायटीतील सांडपाणी नाल्यातून शेतात सोडले जात असल्यामुळे शेतांमध्ये झाडं आणि झुडपं वाढली आहेत. नगरपालिकेने सांडपाण्याचे नियोजन करावे यासाठी शेतकरी सातत्याने पाठपुरावा करत असून नगरपालिका दाद देत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नाल्यावर मातीचा ढिगारा टाकल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये तुंबले असून सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना नाकमुठीत घेऊन इजा करावी लागत असल्याने पालिकेच्या कारभाराविरोधात प्रचंड संताप व्यक्त होतोय. टाके गावात अनेक इमारती उभ्या राहत असल्या तरी सांडपाण्याचे योग्य नियोजन केले जात नसल्यामुळे बिंधास्तपणे सांडपाणी नाल्यातून शेतकऱ्यांच्या शेतात सोडले जात आहे. बोंजर सोसायटीत 500 फ्लॅट आहेत. येथील सांडपाणी नाल्यातून शेतात सोडले जात असल्यामुळे शेतांमध्ये झाडे झुडपं वाढली आहेत. विषारी सापांचा वावर वाढला आहे. नगरपालिकेने सांडपाण्याचे नियोजन करावे यासाठी शेतकरी सातत्याने पाठपुरावा करत असून नगरपालिका दाद देत नसल्याने अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नाल्यावर मातीचा ढिगारा टाकल्यामुळे सांडपाणी टाके आडोशी रस्त्यावर साठले आहे. या रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे अवजड वाहने जाताना खड्ड्यांमध्ये तुंबलेले सांडपाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असून पाण्याच्या दुर्गंधीमुळे पादचारी आणि वाहनचालक नाकमुठीत घेऊन प्रवास करत आहेत. टाके गावात अनेक इमारती उभ्या राहत आहेत. या ठिकाणी सांडपाणी आणि नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. नगरपालिका सांडपाण्याचे नियोजन करण्यात अकार्यक्षम ठरली आहे. त्यामुळे टाके रस्त्यावर येणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था करा, अन्यथा नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस आणि स्थानिक ग्रामस्थ किशोर पाटील यांनी दिला आहे. गेली अनेक वर्ष टाकेमधील बोंजूर सोसायटी आणि चिडामणी कॉम्प्लेक्स या दोन्ही जे बिल्डरनी या ज्या हे बांधल्यात सोसायट्या त्यामध्ये कमीत कमी 1000 फ्लॅट आहेत आणि या सर्व फ्लॅटचं पाणी सांडपाणी हे टाकेमधील शेतीमध्ये सोडलेलं आहे. त्यामुळे अनेक वर्ष हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तुम्ही जर प्रत्यक्षात जर बघाल तर शेतीचं अतोनात नुकसान टाकेमधील ग्रामस्थांचं झालेलं आहे. अनेक वेळा याबाबतीत तक्रारी केल्या, वेगवेगळे मुख्याधिकारी आले, वेगवेगळे अधिकारी आले, परंतु कुणी याच्यातून मार्ग काढला नाही. आम्ही अनेक वेळा याबाबतीत पाठपुरावा नगर परिषदेकडे केला, परंतु आत्ता जर तुम्ही बघितलं तर ते सांडपाणी हे मुख्य रस्त्यावर जवळजवळ 15 दिवस मुख्य रस्त्यावर ते पाणी सोडलं आहे. अनेक हजारो ग्रामस्थ, हजारो कामगार या रस्त्यावरून जातात, शाळेतील लहान मुलं या रस्त्यावरून जातात, सायकलवाले, बाईकवाले हे अनेक जण या ठिकाणी प्रवास करत असतात आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर अक्षरशः दुर्गंधी पसरलेली आहे आणि अनेकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. गेली 15 दिवस याबाबतीतल्या तक्रारी नगरपरिषदेकडे आम्ही केल्यात, त्याबाबतीत कुणी ढुंकूनही पाहिलं नाही. मी आज सकाळीच प्रत्यक्ष मुख्याधिकारी जे पाटील साहेब आहेत त्यांच्याशी फोनवर बोललो. फोन त्यांनी उचलला नाही, परंतु मेसेजद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी एका अधिकाऱ्याचा नंबर दिला, त्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो. त्यांनी मला सांगितलं की हे काम टीपीचं आहे, म्हणजे टाऊन प्लॅनिंगचं आहे. ते आम्हालाही अशी उत्तरं देत आहेत, परंतु याच्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे असं आम्ही समजतो. नगरपरिषद अक्षरशः या ठिकाणी पाणी आणि जी घरपट्टी आहे या संदर्भातून लाखो रुपयाचा कर जमा करते, मग या सुविधा देण्याचं काम कुणाचं आहे? तर या आम्ही समजतो हे नगरपरिषदेनेच या सुविधा द्यायला पाहिजेत. जर त्यांची सांडपाणी सोडण्याची व्यवस्था नव्हती तर त्यांनी परमिशनच का दिली या दोन्ही बिल्डरना? आणि जर बिल्डरची जबाबदारी आहे हे सांडपाण्याची व्यवस्था करण्याची, तर त्याच्याकडून लेखी का नाही घेतलं नगरपरिषदेने? आम्ही या बाबतीत नगरपरिषदेलाच जबाबदार धरतो, त्याच्या वेळचे जे अधिकारी होऊन गेले त्यांना जबाबदार धरतो. आता यापुढे जे अधिकारी आहेत त्यांनी याच्यातून मार्ग काढायला पाहिजे, नाहीतर अन्यथा ग्रामस्थ या बाबतीत कुठल्याही प्रकारचा नगरपालिकेचं म्हणणं किंवा सदनिकावाल्यांचं म्हणणं हे ऐकून घेणार नाही. आमच्या शेतीचं जे झालेलं नुकसान आहे त्या नुकसानीचं भरपाई नगरपरिषदेने आम्हाला द्यावी. या कुणाचं काम आहे, टाऊन प्लॅनिंगचं आहे की आणखी कुणाचं आहे, या बाबतीतला जे काम आहे ते नगरपरिषदेने करून घ्यावं, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. नगरपालिकेलाच आम्ही या ठिकाणी जबाबदार धरतो. अधिकाऱ्यांनी जर या बाबतीत लवकरात लवकर काही निर्णय घेतला नाही तर आम्ही या बाबतीत एक उग्र आंदोलन छेडू आणि सर्व लहान मुलं, कामगार यामध्ये सहभागी होतील. आम्ही रस्त्यावरती वाहनही रोखू. जर आपण या बाबतीत जर दुर्लक्ष केलं तर तुम्ही जबाबदार नगरपालिकेचे अधिकारी हे जबाबदार राहतील असं आमचं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं याबाबतीत आहे. टाके गावच्या हद्दीत अनेक इमारती उभे राहिल्याने
लोकवस्ती वाढली आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी मुख्य गटार नसल्यामुळे बोंजर सोसायटीसह इतर इमारतींमधील सांडपाणी रस्त्यावर पसरले आहे. आमचा कोणालाही त्रास देण्याचा हेतू नाही, परंतु पालिकेने सांडपाण्याचे योग्य नियोजन करावे अशी मागणी बोंजर सोसायटीचे अध्यक्ष समीर देवकर यांनी केली आहे. काय बरेच 10 वर्ष झाले आमच्या सोसायटीला, 10 वर्ष सोसायटीला होऊन जर नगरपालिका आमच्याकडनं एवढा टॅक्स घेते तरी आम्हाला 1 रुपयाचा फायदा नाही त्या टॅक्सचा. त्या प्रशासकाने लवकरच येऊन ही रस्त्यावरचं पाणी काढावं आणि शेतकऱ्यांना काय असेल तिथेही मदत करावी हे माझ्याकडून सांगू शकतो. आमच्याकडे 416 फ्लॅट आहेत आणि आमच्याकडे एकदम रेग्युलर सगळी टॅक्सची त्यांचं नगरपालिकेचे जे आहेत गजानन जाधव हे सर्व येऊन आमच्या इथं कॅम्प लावतात. त्यांना आम्ही पूर्णपणे एकदम सपोर्ट करतो का आम्ही त्यांना मदत करतो टॅक्स गोळा करायला आणि त्यांना आम्ही एवढं सांगतो का आम्हाला एक रस्ता आणि आमच्या सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित करून द्यावा हीच आमची नगरपालिका प्रशासकांना एवढीच विनंती आहे, बाकी काही नाही. जो त्रास होतो आहे आमच्या पुढं समोर असलेले बरेचसे गावं आहेत त्यांना पण होतो आहे, आमच्या सोसायटीला होतो आहे, आजूबाजूच्या सोसायट्यांना होतो आहे. या प्रशासकांनी लवकरच येऊन ही आमची जी गैरसोय झालेली आहे ती पूर्ण करावी, हा आमचं काम पूर्ण मार्गी लावावा हीच आमच्याकडनं अपेक्षा आहे, बस बाकी काही नाही. नगरपालिकेकडून हीच आमच्याकडनं अपेक्षा आहे. सर्व बोंजरवासीकडनं मी एवढंच सांगतो की लवकरात लवकर नगरपालिकेने येऊन प्रशासकाने येऊन आमचं काम करावं. लास्ट टाईम शिवसाहेबाई सांगितलं आम्हाला का लवकरात लवकर तुमचं गटाराचं काम होईल, आमदारासाहेबांकडे गेलो आम्ही तरी पण आमचं अजूनपर्यंत काम झालेलं नाही आहे. बस लवकरात लवकर येऊन आमचं काम पूर्ण करावं ही आम्हाला विनंती. लोकांना झालेला त्रासातून मुक्त करावा हे आमच्याकडून एवढं सांगू शकतो बस. यावत अनेक वेळा नगरपालिकेत तक्रारी करूनही सांडपाण्याची व्यवस्था केली जात नसल्यामुळे सासगाव पंचक्रोशीतील नागरिकांसह टाकळी ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54.